शिंदखेडा तालुक्यातील निमगाव गावातील शेतकरी यांच्या शेतात गुरांच्या चाराला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना घडली आहे. आग लागल्याने गरीब व मजूर कुटुंबांच्या झोपडीसह संसार उपयोगी सामानाची राख रंगली झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ गावातील शेतकरी सादिक बुदा मंसुरी यांच्या शेतात सकाळी 10 वाजेच्या सुमारास गुरांच्या चाऱ्याला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना घडली आहे. यात शेतमालकाच्या शेतातील गुरांच्या चाऱ्यांचे व शेतीमध्ये काम करणाऱ्या मजदूर कुटुंबांच्या झोपडीलाही आग लागून झोपडीची पूर्णपणे रांगरांगोळी झाली आहे. या आगीत शेतकरी सादिक बुदा मंसुरी यांनी गुरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्याचे व शेतातील ठिबक सिंचनच्या पाईपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिवाराचे संसार उपयुक्त सर्व साहित्य जळून खाक झाले आहेत. अंगावरील कपडे सोडून सर्व संसाराची राख रांगोळी झाली. सदर घटना तलाठी यांच्या मार्फत अप्पल तहसीलदार सुदाम महाजन यांना देण्यात आली. स्थानिक तलाठी रत्ना राजपूत यांनी चौकशी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. मजूर कुटुंबाची झोपडी जळून खाक झालेल्या शासकीय मदतीला उशीर लागत असल्यानं स्वतः अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी त्या परिवाराला 50 किलो गहू, 50 किलो तांदूळ, 50 किलो बाजरी, किराणा साहित्य, थंडी पडत असल्यानं सोलापुरी ब्लँकेट घेऊन त्यांना मदतकार्य केलं आहे. माणुसकीच्या दर्शन घडवणाऱ्या या अधिकाऱ्याबद्दल कौतुक केलं जात आहे. याप्रसंगी मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री, तलाठी संजीव गोसावी, तलाठी रत्ना राजपूत व निमगुळ येथील नागरिक उपस्थित होते. मगन प्रताप वळवी राहणार निमगुळ या शेतामध्ये या बिचारा गरीब माणसाचे एक झोपडं होतं आणि त्याला अचानक आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास आग लागली आणि त्याचे कपडे लत्त्यासहित संपूर्ण नुकसान झालेलं आहे. एक तातडीची मदत म्हणून तो पूर्णपणे उघड्यावर आलेला असल्यामुळे एक आमचे मंडळ अधिकारी तलाठी आणि आमच्यामार्फत आम्ही त्यांना साधारणतः 1 महिना पुरेल एवढा किराणा, एवढं धान्य, त्यांना पांघरायला देखील काही राहिलं नाही ते अंथरून पांघरून हे देखील आम्ही त्यांना मदत दिलेली आहे. यापुढे जी काही शासकीय मदत असेल ती देण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे. MDTV साठी समाधान ठाकरे, दोंडाईच्या प्रतिनिधी.